नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बौद्ध धम्माचा जयंती निमित्त प्रसार व प्रचार अशी मोहीम राबविण्यात येत आहे। यावेळी पूज्यभंते पी धम्मानंद, जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस डी आय पोटफोडे, प्रकाश कांबळे, संदीप सोंगडे आदी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 132वी जयंती मोठ्या शांततेत व आनंदात साजरी व्हावी यासाठी जागृती अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी गावोगावी जाऊन आवाहन करत आहेत। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेले हा वृत्त। बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आपल्या सर्वांना जयहिंद शुभेच्छा। आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये सर्व स्तरातून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर साहेब आंबेडकर यांची 132वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी होत आहे। त्या अनुषंगाने सर्व बंधू भगिनींनी जयत तयारी चालू आहे। तरी या ठिकाणी जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं पूज्य भदंत पी धमानंदजी, चैत्यभूमीचे सदस्य, तसेच जिल्ह्याचे शेतीचे आदरणीय डी आय पोटफोडे गुरुजी, आमचे बंधू प्रकाशजी कांबळे, या ठिकाणी बुक स्टॉलचे मालक आयुष्यमान संदेश बुकडेपोर, तर या ठिकाणी आपणाला मी जिल्हा शाखा परभणीच्या व दक्षिण भागाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि शांततेपूर्वक आणि चांगल्या आनंदाने जयंती साजरी करावं हा संदेश मी या ठिकाणी देतो। आताच जिल्ह्याच्या अध्यक्षांनी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं या भागामध्ये सगळीकडे मोठ्या हर्षोल्लासानं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे। इथेही इतरही कार्यक्रम आम्ही घेतच असतो, पण 132वी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्याच्या बाबतीत आमचे प्रयत्न चालू आहेत। की धमानंदजी आमचे भिक्षू यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहानं आम्ही साजरी करणार आहोत। त्या पद्धतीने आमची कार्यप्रणाली चालू आहे, जय तयारी चालू आहे। सर्वांना आम्ही विनंती केलेली आहे की या कार्यक्रमावर हजर राहावं आणि उत्साहानं ही जयंती पार पाडावी।